काँग्रेस राष्ट्रवादी वाले आहोत, तुम्ही भी या, तुमचाही पगार चालू करायला आम्ही सगळे तयार आहोत। आपने नहीं देखी गोधड़ी और सपने में आ गई खाट। काही 550 लोक काळे झेंडे दाखवत होते, अरे हा धंदा तर आमचा आहे, झेंडे दाखवायचा तुमचा धंदा नाही आहे। यांची रतडी आली आहे, ऐरानी भाषा सांगली असली जिव्हारी गी। मला खात्री आहे आपण दोघं जण जय युरूची जोडी मी म्हटलं होतो, गब्बर सिंगला तुम्ही लंब घातलं हे मला माहित आहे। जो काळ्या आईची सेवा करतो, जो शेतकरी मजुरीच्या माध्यमातून काम करण्याकरता मजूर त्याच्या शेतामध्ये येतो, जय संजय निनादांची माझी महिला वनवन भटकते, तिच्या दरवाजी जाऊन शासन आलेलं आहे। तुम्हाला गरज पडत असेल काँग्रेस राष्ट्रवादी वाले आहोत, तुम्ही भी या, तुमचाही पगार चालू करायला आम्ही सगळे तयार आहोत। आपने नहीं देखी गोधड़ी और सपने में आ गई खाट। काही 550 लोक काळे झेंडे दाखवत होते, अरे हा धंदा तर आमचा आहे, झेंडे दाखवायचा तुमचा धंदा नाही आहे। हा मूळ धंदा आमचा आहे, भाजप शिवसेनेवाल्यांचा। त्यामुळे झेंडे कसे दाखवायचे पहिले आमच्यापासून शिकून घ्या। झेंड्याचा दांडा खाली असतो का वरती असतो हे सुद्धा तुम्हाला अजून माहित नाही। त्यामुळे यांची रतडी आली आहे, ऐरानी भाषा सांगली असली जिव्हारी गी। यसने आपा जिव्हारी जायला जिव्हार, कारण की हे काम झाल्यानंतर त्यांच्याकरता आम्ही कोणतंच काम शिल्लक ठेवलेलं नाही आहे। दुसरी महत्वाची मागणी, मला खात्री आहे आपण दोघं जण जय युरूची जोडी मी म्हटलं होतो, गब्बर सिंगला तुम्ही लंब घातलं हे मला माहित आहे। त्यामुळे अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार हे 5 जिल्ह्याचं आयुक्त कार्यालय आहे, पण आम्हाला इथून नाशिकला जायचं असेल तर 250 किलोमीटर जावं लागते। आमची हात जोडून विनंती आहे, सगळ्या 11 च्या 11 आमदार आणि दोघं खासदारांनी आम्ही मागणी केली आहे की जळगाव, धुळे आणि नंदुरबार याच्याकरता जळगावचं आयुक्त कार्यालय आपण घोषित करावं, ही नम्र विनंती या निमित्ताने मी आपल्याला करतो। मला खात्री आहे आपण सकाळी 12 वाजेपासून इथे आलेले आहात, आज तुम्ही आल्यामुळे पावसाची ही सुरुवात झालेली आहे। देव बाप्पाला आणि जसं आपण सांगतो की एक लोटा जल और सब समस्या का हल, बराबर त्या पद्धतीनं तुम्ही दोघ जणांनी आमच्या समस्यांची हल करावी। शासन आपल्या द्वारीच्या माध्यमातून बांधकाम खात्याचंही कार्यालय, सी कार्यालय हे नाशिकला आहे, ते सुद्धा जळगाव, धुळे आणि नंदुरबार करता जर वेगळं करण्यात आलं तर आमच्या जळगाव जिल्ह्याला त्याचा फायदा होऊ शकेल। आणि मला खात्री आहे की दोघ दिलदार माणसं आहे आणि ते आपलं ऐकल्याशिवाय राहणार नाही, म्हणून तुम्ही जोड्यात टाळ्या वाजाल तेव्हाच ते देतील। काही घ्यायचं असेल तर टाळी जोरात वाजावी लागते। त्यामुळे मला खात्री आहे की आपले सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्या जळगाव जिल्ह्याकरता या कार्यक्रमामध्ये घोषणा करतील। या ठिकाणी ते आपल्या जिल्ह्यामध्ये आले, जास्त वेळ मी काही घेणार नाही, जिल्ह्यामध्ये आले त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानतो। साहेब, या सगळ्या महिला आलेल्या आहेत, या साईडला जर आपण पाहिल्या तर सगळ्या खेड्यातून आलेल्या माझ्या बचत गटांच्या महिला आहे। देवेंद्र भाऊ तुम्ही आहे, दादा भुसे आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी असा काही कार्यक्रम आखलाय की त्या कार्यक्रमामध्ये आमच्या बचत गटांच्या महिलांना सुद्धा पुढच्या काळामध्ये आपल्याकडनं जो लाभ होणार आहे त्याची सुद्धा आपण घोषणा करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश।